आता बातमी आहे बुलढाण्यातून. हरवलेल्या नातेवाईकाला परत मिळवण्याचा आनंद काय असतो, तो आनंद नांदुरा तालुक्यातील लोकांनी तेव्हा अनुभवला जेव्हा 22 वर्ष आधी हरवलेली महिला 22 वर्षानंतर घरी सुखरूप पोहोचली. बघूया काय आहे बातमी. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे राहत असलेली अत्यंत गरीब कुटुंबातील एक महिला 22 वर्ष आधी हरवली होती, ती आज तब्बल 22 वर्षानंतर आपल्या घरी सुखरूप पोहोचली आहे. गेल्या 22 वर्षांपासून केरळ राज्यातील कासरगोड येथील स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर ही समाजसेवी संस्था तिचा सांभाळ करीत होती. तब्बल 22 वर्षानंतर आई तिच्या मुलाला भेटल्याने मुलीसह नातेवाईकांचेही अश्रू अनावर झाले होते. या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील अलमपूर गावच्या उषाबाई मधुकर काकडे. या 2000 साली अलमपूर येथील आपल्या राहत्या घरून निघून गेल्या होत्या. कुटुंबाने अथक प्रयत्न करूनही 22 वर्षे उषाबाईचा थांग पत्ता लागला नव्हता. 2005 मध्ये त्यांना केरळच्या कासरगोड येथील स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये रेल्वे पोलिसांनी दाखल केले होते. तेव्हापासून त्यांचे तेथेच वास्तव्य होते. पुनर्वसन केंद्राची पॉलीदास यांनी भुसावळ येथील सुभाष पाटील यांच्याशी संपर्क साधला व हरवलेल्या उषाबाई काकडे यांनी दिलेली माहिती त्यांना सांगितली. भुसावळ येथे राहत असलेले सुभाष पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता मलकापूर येथील पत्रकार विजय वर्मा, समाधान सुरवाडे व निखिल चिम यांच्याशी संपर्क साधला. यांनी अथक परिश्रम करत नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे राहणाऱ्या उषाबाईच्या कुटुंबाचा शोध घेतला व आज स्वतः केरळ येथून पॉलीदास या रेल्वेने उषाबाईला घेऊन मलकापूर येथे दाखल झाल्या व मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या समक्ष उषाबाईला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी उषाबाईच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून उपस्थितांचे मनसुद्धा भारावून गेले होते. अलमपूर येथे राहत असलेले अत्यंत हे गरीब कुटुंब उषाबाईचे पती मधुकर काकडे हे मजुरी करतात. जेव्हा उषाबाई घरून निघून गेली तेव्हा तिला एक लहान मुलगी होती, तेही फक्त 4 वर्षाची. आज तिच्या मुलीचे लग्न होऊन तिला 2 मुलं आहेत. आपल्या पोटच्या लेकीने आईला बघताच तिचा कंठ भरून आला. लेकीने आईला घट्ट मिठी मारून मोठ्याने रडून आनंदाश्रू वाहू लागली. व आज 22 वर्षानंतर आईचा शोध लागल्याने त्यांची मुलगी व नातेवाईक आनंदाश्रू वाहत होते. मैं पॉली दास हूँ, साइकेटिक सोशल वर्कर, और मेरा जो NGO है वो स्नेहालय जो कसरगौड़ केरला में है. तो हमारा संस्था का जो काम होता है, जैसे रास्ते पे भटक जाते हैं मानसिक इलनेस के लिए पेशेंट्स, तो बहुत बुरी हालत में रहते हैं, तो उस समय हम उनको, उस पेशेंट को पिकअप करते हैं, उनका हाइजीन एंड फूडिंग एकोमोडेशन देते हैं, एंड साइकेटिक ट्रीटमेंट भी साथ साथ चलते हैं. तो ऐसे ट्रीटमेंट होने के बाद जब वो थोड़ा मानसिक हालत थोड़ी सी इम्प्रूव होने लगते हैं तो वो हमें अपना पता देते हैं. तो ऐसे ही आज हम एक पेशेंट को लेके आए थे, तो वो पिछले 2000 से वो घर से लापता थे. तो धीरे हम वहाँ से पुलिस के थ्रू थोड़ा कॉन्टैक्ट किए कि उनका घर ट्रेस करने के लिए, तो आज फाइनली उनके घर मिल गए, तो उनको सही सलामत घर पहुँचा दिए. तो फैमिली वाले बहुत ही खुश हैं, मतलब उनके जो फैमिली, टोटल फैमिली है, जैसे उनके बेटी थी, तो बेटी जब वो घर से निकली थी तो बेटी की उम्र तब 4 साल की थी, तो अभी वो बड़े भी हो गए, बेटी को पहचान भी नहीं रहे. तो ऐसे बहुत होते हैं, तो अच्छा लगता है कि जब उनके इतने सालों के बाद जब अपने घर वाले मिलते हैं, तो यही हमारा काम है. थैंक यू. मैं दीपाली मधुकर काकड़े. माझी आई, म्हणजेच मी 4 वर्षाची असताना माझी आई घरातून निघून गेली. नंतर मी 24 वर्षाची आहे, तर आता माझी आई मला परत मिळाली. म्हणजे माझे नशीबच माझ्या जे केरळामध्ये ती सध्या सापडली, त्या केरला स्नेहालिया या संस्थेने त्यांना घरी आणून दिले आणि आमच्या आईशी आमची भेट करून दिली. आणि बस गेल्या 22 वर्षानंतर तुमची आई मिळाली तुम्हाला, काय भावना आहे तुमची? माझी भावना म्हणजेच अगोदर पण एक आई होती, त्या म्हणजे त्या आईने पण आम्हाला असं काही अंतर दिलं नाही की बा तुझी दुसरी आई आहे, म्हणजे असं काही वाटू नाही दिलं. आणि मला खूप चांगलं वाटतं की माझी आई पण मला परत मिळाली. मी मधुकर जगदेव काकडे, राहणार अलमपूर इथला आहे. तर आता माझी पत्नी 22 वर्ष झाले मिक्स झाली होती, त्यानंतर मला हे आता या टायमाला भेटली, ते संस्थांनी आणून दिलेलं आहे मलकापूरमध्ये. त्याच्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याशी भेटून माझी पत्नी मी माझ्या ताब्यात घेतली.